मुसळधार पाऊस आणि महापूर यांचा सामना करीत जीवाची बाजी लावून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शाहूवाडी तालुका उजेडात ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. उंच उंच डोंगररांगा घोंगावणारा वारा, मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब भरलेले, रात्रीच्या अंधारात घाटाच्या अवघड वाटा, पायाखाली सरपटणारे जीवघेणे जीवजंतू, अशात निसर्गाने निर्माण केलेल्या आपत्तीला तोंड देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत बारामती येथील अभियंते, जनमित्र तसेच ग्रामस्थांच्या साह्याने उपकार्यकारी अभियंता अभय शामराज, साईराज सनगर, निखिल काळोजी आदी सहकाऱ्यांनी शाहूवाडी तालुका अवघ्या 2 दिवसात अंधारातून उजेडात आणला. महावितरण कर्मचाऱ्यांच्या या कौतुकास्पद कामाबद्दल शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत यांनी BPN न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार मानले. ही परिस्थिती हाताळत असताना महावितरणचे साहेब एक्झिक्युटिव्ह दीपक पाटील साहेब, त्यांच्याच बरोबर शाहूवाडीचे साहेब शामराज साहेब, माने साहेब असतील, काळोजी साहेब असतील, सनगर साहेब असतील आणि अजून त्यांचे सगळ्याच डिपार्टमेंट बांबोड्याचं सरोड असतील त्यांचे जे साहेब लोक असतील आणि त्यांच्याबरोबर जे फील्डवर काम करणारे आमचे वायरमेन लोक असतील सगळी, त्या वायरमेन लोकांचं आभार मानावं तेवढंच थोडं आहे. आणि ह्यांच्याच मदीला धावून आल्यासारखं बारामतीची टीम आणि तिथले अधिकारी लोक आले आणि आज शाहूवाडीतला बराचसा विद्युत पुरवठा जो खंडित झाला होता त्यात कोविड सेंटर असतील बऱ्यापैकी भाग, आज कांडवनचा भाग असू दे, शितूर वारूंचा भाग असू दे, बंद होता. एरवणचा भाग बंद होता, अगदी मलकापूर शहरसुद्धा बंद होतं, आंब्यापर्यंत भाग बंद होता. ते सुरळीत करायचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं महावितरणनं हाताळलं म्हणून मी त्या सर्व वायरमेन लोकांचं आणि त्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल समाजातल्या लोकांनी त्या सर्वांचं मी शाहूवाडी तालुक्याचे सभापती विजय नामदेव खोत मी त्यांचा शतश्र ऋणी राहील आणि मी त्यांचं शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं आभार मानतो. मलाच नाही, माझ्यावर कार्यरत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना जोडू लागत होते. तर त्यावेळेस आम्ही बाकीचे म्हणजे सॅनिटायझर असेल किंवा नीट असेल याच्यातून ते काढत होतो, ते रक्त नक्कीच शोषण करत होते. परंतु या सर्व तिथेही निश्चित सरपटणारे प्राणी जसे की साप असेल, विंचू असेल, अनेक अडचणी, सगळं चिखल वगैरे होता, नदीकाठ असल्यामुळे काम करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून आम्ही सगळ्यांनी माझे जनमित्र, हायस्त्रोत्र कर्मचारी व खास बारामती जोडून आलेली टीम यांच्या मदतीने आम्ही हे कार्य हाती घेऊन पूर्ण केलेले आहे. ज्यावेळी आम्ही बोटीमध्ये गेलो तर बोटीमधून आम्हाला आमचा टास्क होता तो कंडक्टर तुटलेला होता, तो कंडक्टर आम्हाला जॉईन करायचा होता आणि दुसरा टास्क होता जो गाळ आम्हाला अडकलेला होता, ज्यामध्ये 30 किलोमीटर पूर्णपणे जवळपास 2 दिवस बंद होते, ती आम्हाला पूर्ववत करावायची होती. आम्ही बोटीमधून प्रवास करत असताना पूर्ण नदीच्या पात्रामध्ये हा प्रकार सगळा घडला होता. नदीचं पात्र खूप वेगाचं जोरात होतं नदीचं पात्र, त्यामुळे बोट एका ठिकाणी स्थिर राहणं शक्य नव्हतं. आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही त्याच कंडक्टरचा वापर करून तिथल्या झाडाचा नदीच्या काठच्या जे बोटीमध्ये झाडं आहेत जी एफटी लाईन नदीच्या पात्रामध्ये पडलेली होती त्याचा जो वरचा कोलचा टोक दिसत होतं या सगळ्यांचा वापर करत आम्ही त्याला पकडत त्याचा गाळ काढायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी. खरोखर MACB मध्ये काम करणारी, फील्डवरती काम करणारी ही जी माणसं आहेत, खरोखर MACB वितरणच्या बाबतीमध्ये कायम स्वरूपामध्ये वादग्रस्त लोक म्हणजे लाईट बिल तोडलं, लाईट पडली, फोन बाईक तुटल्या अशामध्ये नेहमी वादग्रस्त होत असतात. परंतु MACBचं हे जे काम जे आहे ते शाहूवाडी तालुक्याच्या प्रत्येक माणसानं कौतुकाची थाप मारलेली आहे. कारण त्याचं कारण असं की कोविड सेंटरमध्ये काही दुर्गम ठिकाणी कोविड सेंटरला पण लाईट जोडणं महत्त्वाचं होतं आणि अंधारातून 3 दिवसाचा जो खतरनाक प्रवास होता त्यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता, सरपटणाऱ्या प्राण्यांची न पर्वा करता, नदीच्या प्रवाहाची न करता बोटीतून जाऊन धाडसाने बरोबर चढून या कर्मचाऱ्यांनी अतिशय वाखाणण्यासारखं काम केलं आहे. या व्यवस्थेनं आणि सिस्टीमनं खरोखरच या दुर्गम काम करणाऱ्या माणसांच्याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे. कारण का जनता नेहमीच चांगल्यांचं कौतुक करते, कारण चांगलंही समाजाला दिसत असतं आणि त्याचबरोबर जरी ते चांगलं जरी समाजाबरोबर दिसत असलं तरी फील्डवर प्रत्यक्ष काय अनुभव असतो हा त्यांनी प्रत्यक्ष सांगितला. कोणते कीटक असावे, सरपटणारे प्राणी असतील किंवा झोळ असेल ही चावलेली सुद्धा भाण्यांच्या कामात नव्हती आणि त्यांनी खरोखर शाहवाड तालुका जो 3 दिवसात अंधारात होता
तो प्रकाशात आला याबद्दल तमाम शावडींनी त्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होते. बीपीएनसाठी शावडीवरून रमेश डोंगरे.